महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा बदलेल तर महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार आणेल असं वक्तव्य अमित शहांनी केलंय. मुंबईमधील अमित शहांच्या मेळाव्यादरम्यान अमित शहांनी स्वबळावर सरकार स्थापनेबाबत अत्यंत मोठं विधान केलं. 2029 साली भाजप एकहाती सत्ता मिळवेल आणि महाराष्ट्रात स्वबळावरती सत्ता स्थापन करेल असं अमित शहा म्हणतात. महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार शक्य नाही. गेल्या 40 वर्षात कोणत्याही एकाच पक्षाचं सरकार स्थापन झालेलं नाही. महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असं म्हणत अजित पवारांनी अमित शहांनी केलेल्या दाव्यावरती प्रत्युत्तर दिलंय. देशातले गृहमंत्री वॉर्ड बैठका घेतात. ते मुंबईत आले की लुटी संदर्भात निर्णय होतो. मोदी शहा राज्यात आले की उद्योग बाहेर जातात असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे. ठाकरेंना मराठी हिंदू मतं मिळत नाहीत असं टीकास्त्र फडणवीसांनी डागलं. तर अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका असंही फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय. सध्या राज्यामध्ये बैलपुत्र सरकार असल्याची टीका संजय राऊतांनी केली तर सरकारमधले लोक बैलबुद्धीचे असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हक्क मागतोय महाराष्ट्र या सरकारविरोधी प्रचार कॅम्पेनचं लॉन्चिंग करण्यात आलं. पवारांच्या पक्षानं सोशल मीडियावरनं सरकारविरोधी प्रचाराची मोहीम हाती घेतली असून महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोबतच महिला सुरक्षा या मुद्द्यांवरनं सरकारला घेरलं जाईल. राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला. दरम्यान चूक लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच सारवासारव केली. मात्र त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं मोठं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय. मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केल्याची माहितीही त्यांनी दिली. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला. तर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडकी बहीण योजना सुरू झाली असती का असा सवालही त्यांनी विचारला. मनोज जरांगे पाटील आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकरांनी केली. विधानसभेच्या 54 राखीव जागा आणि इतर 6 जागांसह एकूण 60 जागा लढवू असंही त्यांनी म्हटलं. बीडच्या परळी इथे जनसन्मान यात्रा पोहोचताच उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती जेसीबीतनं फुलांचा वर्षाव केला गेला. शहरातनं भव्य रॅली काढत राष्ट्रवादीच्या वतीनं धनंजय मुंडे यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. अजित पवारांच्या उपस्थितीत बीडच्या परळी इथे जनसन्मान यात्रेची सभा पार पडली. या सभेसाठी येणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी लाल परीची व्यवस्था करण्यात आली होती. या दरम्यान परळी शहरातील रोडवरती शेकडो एसटी बसेसच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रामधला बीआरएस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात विलीन होणार आहे. 6 ऑक्टोबरला पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. आपला दसरा आपली परंपरा असं म्हणत सीमोल्लंघनाची तयारी करा असं आवाहन पंकजा मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. 15 ऑक्टोबरला त्या प्रकरणाची सुनावणी घेतली जाईल. तर या महिन्याच्या 10 तारखेनंतर आचारसंहिता लागेल अशी चर्चा सुरू असल्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यावरतीच ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबरला अचलपूरमध्ये होणारी श्याम मानव यांची सभा ऐन वेळेला रद्द झाली आहे. यावरनं मानव यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. देशमुखांसारखे भाजपचे स्लीपर सेल काँग्रेसमध्येच असल्याची टीका श्याम मानव यांनी केली. लोकसभेच्या निवडणुकीत 14 मतदारसंघांमध्ये वोट जिहाद झाला त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये आलाय असं वक्तव्य केलंय देवेंद्र फडणवीसांनी. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय असं फडणवीसांनी म्हटलंय. फडणवीसांच्या जिहादाच्या वक्तव्यावरती उबाठाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. जिहादचा अर्थ समजून घ्या असं राऊत म्हणालेत. भ्रष्टाचारांसोबत तुम्ही निकाह केलाय अशी टीका राऊतांनी केली. आमच्या दृष्टीनं वोट जिहाद आणि लव जिहाद या दोघांमध्ये फरक काहीच नाही असा टोला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी लगावला. तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करता अशी टीका आंबेडकरांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी नंदुरबारमध्ये आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडण्याच्या सूचना चोकलिंगम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडनं नव्या महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. नाराज आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळाच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. भाजपनं उमेदवार निवडीचा नवीन फॉर्म्युला आखलाय. बुधवारपासून बंद लिफाफ्यात उमेदवारांचे 3 पर्याय दिले जाणार असून 4 ऑक्टोबरला उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती पार पडतील. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं गुजरात पॅटर्न राबवण्यात येतोय. प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांची नावं बंद पेटीत बंदिस्त केली जातात. संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य या पक्षाला निवडणूक आयोगानं अधिकृत नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. संभाजीराजे छत्रपतींचा पक्ष यापुढे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल. पुण्यामध्ये मनसेची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे 7 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची बैठक घेतील आणि यावेळी ते पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इथल्या जागांचा आढावा घेणार आहेत. चंद्रपूरची जागा भाजप किंवा शिवसेना यापैकी कुणाकडे जाणार हे निश्चित झाल्यावरच कुठल्या पक्षात प्रवेश करायचा हे ठरेल असं अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान जोरगेवार भाजपत प्रवेश करतील असं वक्तव्य बावनकुळेंनी केलेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला पोहरादेवीच्या दौऱ्यावरती येतात. या पार्श्वभूमीवर पोहरादेवीचा परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. कुठल्याही प्रकारच्या हवाई साधनांचा वापर करण्यास बंदी आहे अशी माहिती आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पक्षाच्या बैठकांमध्ये जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला. आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, आम्ही तर 10-20 कोटी रुपये आणतोय आणि तुम्ही फक्त 5,000 अनुदान मागताय असं अजब विधान सदाभाऊ खोत यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटू शकतं. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये बचत गटाच्या CRPना मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. यावेळी शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांकडनं शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांचा सत्कारही केला गेला. शरद पवारांच्या अडचणीच्या काळात आम्ही ठामपणे त्यांची साथ दिली आहे, त्यामुळे आंबेगाव विधानसभेसाठी नक्कीच आपल्या नावाचा विचार होईल असा आपल्याला विश्वास आहे असं मत देवदत्त निकम यांनी व्यक्त केलं. धनंजय मुंडेंचे स्वीय सहाय्यक तसंच राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक कराड यांची 1.5 कोटींची फसवणूक झाली तसंच त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी शिरसाळा पोलीस स्थानकात नोंदवलेली आहे. राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आषाढसंहितेपूर्वी खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती आहे. परतूरमध्ये शिवसेनेच्या वतीनं लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आशाताई विचारे यांच्या उपस्थितीत शेकडो महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमची लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय असून योजना बंद होणार नाही असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला तर विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही असं म्हणत अजितदादांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंनाही टोला लगावला. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. कोर्टात जाऊन योजना बंद करण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र तरीही अजित पवारांनी मायमाऊलींना योजनेचा लाभ मिळवून दिला. याच मायमाऊली आता विरोधकांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला. सरकारनं महिलांना बक्षीस दिलं, आता महिलांनी सरकारला बक्षीस द्यावं असं म्हणत खेडमधील उमेदच्या कार्यक्रमात उदय सामंतांनी महिलांना भावनिक साथ घातली. राज्यातल्या गोशाळांमधील देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यासंदर्भातील अध्यादेशावरती राज्यपाल CP राधाकृष्णन यांची स्वाक्षरी झाली आहे. राज्य सरकारनं गायीला राज्यमातेचा दर्जा दिल्यावर लातूरमध्ये गायीचं पूजन करून आनंदोत्सव साजरा केला गेला. यावेळी गोभक्तांनी पेढे वाटून जल्लोषही केला. पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालाय. समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास होणाऱ्या अतिरिक्त खर्चाला शासनाकडनं मंजुरी मिळाली आहे. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावला. 2 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयानं निकाल दिलेला असून आपटेची रवानगी पुन्हा एकदा कारागृहात होती आहे. तिरू नदीवरच्या पुलाच्या कामात झालेल्या गैरप्रकारांबाबत अजित पवारांना माहिती मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
या प्रकरणातील अहवाल तातडीने मागून किमान 2-3 अधिकारी सस्पेंड होतील असा सज्जड दम अजित पवारांनी यावेळी दिला. सांगलीच्या विटामध्ये टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावाही झाला. मुंबईतल्या नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुग्णालयातल्या डीनची बदली करण्यात आली आहे. नायर रुग्णालयामधल्या घटनेप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंनी एक्सपोस्ट केली आहे. नायर रुग्णालयातील विद्यार्थी दहशतीमध्ये असून मुलींना धमकवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधींना नाशिक कोर्टानं समन्स बजावलंय. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात समन्स बजावण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडनं मिस फायरिंग झाल्याची माहिती मिळते. स्वतःच्याच बंदुकीतनं सुटलेली गोळी गोविंदा यांच्या पायाला लागली, त्यामुळे गोविंदा सध्या रुग्णालयात दाखल आहेत, उपचार घेतात. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी गडचिरोलीतल्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट दिली. अत्राम यांनी वसतिगृहातल्या अस्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मालवण पुतळा दुर्घटनेनंतर रत्नागिरी नगर परिषद अलर्ट मोडवर गेली आहे. शहरामधल्या 6 पुतळ्यांची रेडिओलॉजिस्ट तपासणी करणार आहेत. वरणगाव नागेश्वर रेल्वे पुलाला खालील पाणी तातडीनं काढण्यात यावं, रेल्वे पुलाखालील पाणी तातडीनं काढण्यात यावं अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीनं केली जाते. पुलाखाली साचलेलं पाणी तात्काळ न काढल्यास पुलाखाली पाण्यात बसूनच आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्य संख्या आता वाढवली गेली आहे आणि 15 करण्याचा तसंच व्यवस्थापन समिती सदस्यांचं कार्यकाळ 3 वर्षांच्या ऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय झाला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा नवीन बॅनर्स झळकलेत. तो येतोय नंतर मी होतो, मी आहे आणि मी असणार, नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर या आशयाचे बॅनर्स इथे झळकलेले पाहायला मिळतात. या बॅनरची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे. युवासेनेच्या वतीनं युवासेनेचा युवा महाराष्ट्र हा संवाद कार्यक्रम साकीनक्यामध्ये पार पडला. युवा सैनिकांनी घरोघरी एकनाथ शिंदेचं काम पोहोचवावं असं मार्गदर्शन युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केलं. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका होण्यासाठी आता कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम आणि वांद्रे रेल्वे स्थानक पूर्व यांना BKC मार्फत जोडल्या जाणाऱ्या अत्याधुनिक बॅटरी स्वयंचलित पॉट टॅक्सीचं भूमिपूजन पुढच्या आठवड्यात पार पडेल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. कळव्याच्या सह्याद्री शाळेतल्या 38 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. मटकीची उसळ आणि भातातनं विषबाधा झालेली असून सर्व विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मनसैनिकांनी आमरण उपोषण केलं. पालिका क्षेत्रातील देवाजीनगर नारपोली गावातील चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन झालं. भिवंडी वाडा मनोर या खासगीकरणात विकसित झालेल्या 64 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे या रस्त्यावरनं प्रवास करताना विद्यार्थ्यांना आणि चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली आहे. संभाजीराजे हे भेकट नेते आहेत. पुण्यातल्या गोंधळा प्रकरणी संभाजीराजे भोसलेंवरती त्यांनी हे आरोप केले. आपल्यावरती गोळ्या घातल्या, तलवारीचे वार झाले तरीही आंदोलन थांबणार नाही असा निर्धार हाकेंनी बोलून दाखवला. ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हाके राहत असलेल्या हॉटेल परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली. पुण्यातल्या घटनेनंतर नागपूर पोलीसही अलर्ट मोडवरती आले. सोलापूरमध्ये मराठा समाज लक्ष्मण हाकेंच्या विरोधात आक्रमक झाला. मराठा समाजानं जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हाकेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. जालन्यामध्ये ओबीसी समाज आक्रमक झालाय. धुळे सोलापूर महामार्गावरती टायर पेटवत लक्ष्मण हाके यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प होती. पुण्यामधल्या गोंधळाच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त होणार आहे. दोषींवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जातोय. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्थानकाबाहेर सकल हिंदू समाज आक्रमक झाला. हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानंतर पाथरीमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी मोठ्या संख्येनं कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवक हजर होते. खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं तर अनेक गावांमधला विद्युत पुरवठा खंडित झाला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटप केल्याचा प्रकार घडलाय. या घटनेनंतर उबाठाचे नेते प्रकाश मारोटकर यांनी निकृष्ट दर्जाची ज्वारी आणि भाकरी दाखवत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. अकोला शहराच्या बसस्थानक चौकातील मुख्य मार्गावरील भुयारी मार्ग संभाजी ब्रिगेडनं विक्रीसाठी काढला. भुयारी मार्गावरती पसरलेल्या दुर्गंधीकडे मनपा आणि बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे हा मार्ग बेवारस झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील राजवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला. या घटनेत अंगणवाडी सेविका किरकोळ जखमी झाली आहे. स्लॅबवरती पाणी साचल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती मिळते. जळगाव महापालिकेतील प्रशासक राजला एक वर्ष पूर्ण झालं. दरम्यान वर्षभरात नगरसेवकांवरती विविध कारणांसाठी खर्च होणाऱ्या 24 कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती मिळते. बुलढाण्यामध्ये भूमिहक्क परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. कडेठाण येथील श्री क्षेत्र कोल्हापूर निवासी श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी तसंच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करत महार रेजिमेंटचा 84वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केलं गेलं. दोनही आरोपींना न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडनं सुरू आहे. नवी मुंबई जवळच्या उलवेमध्ये वाढदिवसच एका तरुणाचा अखेरचा दिवस ठरला. वाढदिवसाचा केक कापून कारनं घरी जात असताना कार उलटली आणि अपघात झाला. यामध्ये संबंधित तरुणाचा मृत्यू झालाय. कोल्हापूरच्या नवे पारगाव इथे दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान अंगावरती वीज कोसळून संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट झालंय. नाशिक शहरामध्ये एका तरुणावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. जखमी तरुणावरती रुग्णालयात उपचार केले जात आहेत. आकाश धनवटे असं या तरुणाचं नाव आहे. शिर्डीमध्ये भर दुपारी जुन्या वादातनं कोयता आणि चॉपरनं वार केल्याची घटना घडली. शिर्डी शहरातील समाज मंदिर परिसरातील या घटनेबाबत शिर्डी पोलिसांकडनं अधिक तपास केला जातोय. मनमाड शहरातनं जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावरती स्थानक कॉम्प्लेक्स समोर कंटेनर खाली सापडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. रस्त्यावरचा खड्डा चुकवताना हा अपघात झाल्याचं कळतंय. डोंबिवलीमधल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एका महिलेचा मृत्यू झालेला आहे तर एका वयोवृद्धाचा हात फ्रॅक्चर झाला. दरम्यान डोंबिवलीमधल्या खराब रस्त्यांमुळे अपघात घडल्याचा आणि पालिका रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला. अरबट यांच्या तक्रारीवरनं अज्ञाताविरोधात वलगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे.